राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय उलथापालथीला ची चर्चा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. नक्की मुख्यमंत्री बदलतील का, अजितदादा जे आहे ते भाजपाला पाठिंबा देतील का, ते स्वतः मुख्यमंत्री होतील का, शिवसेनेचं नक्की काय होईल, एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नक्की काय होईल, या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय चर्चा आणि राजकीय चर्चांना जे उधाण आलेलं आहे त्यामुळे जे नागरिक आहेत ते संभ्रमात आहे की नक्कीच राज्याची दिशा कुठे जाते, राजकारणाची दिशा कुठे जाते. आपण या सर्वांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी सगळी मंडळी आहेत यांनी जवळपास आयुष्याचे 25 ते 30 वर्ष जी आहेत ते पत्रकारिता केलेली आहे आणि राजकीय पत्रकारिता, आणि त्यातल्या तीही अतिशय मंत्रालय म्हणजे जे राज्याचं संपूर्ण राज्याचा कारभार ज्या ठिकाणी चालतो त्या मंत्रालयामध्ये ही संपूर्ण पत्रकारिता केलेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की या एकूण जी राजकीय चर्चा आहेत त्यांचं नक्की संकेत काय आहेत, राज्यात खरोखर बदल होणार आहेत का. आपण सुरुवात करूया, काय एकूण राज्यामध्ये चाललेलं आहे असं तुम्हाला एकूण चित्र दिसतंय? खरं तर मी अभिजित मुळे, फ्री प्रेस जर्नलमध्ये आहे सध्या. सो म्हणजे हा प्रश्न वेगळ्या अर्थाने आपण त्याच्याकडे बघता येऊ शकेल की अस्थिरता ही जी आहे ही लोकांच्या मनात आधी असते आणि मग ती वृत्तपत्रांमध्ये यायला किंवा माध्यमांमध्ये यायला लागतं आहे. तर तसं काहीसं सध्या चाललेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि म्हणजे कधी असं असतं की उगीचच्या उगीच साप साप म्हणून भुई धोपटणं असं आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे. तर तशा प्रकारच्या गोष्टी पण असू शकतात की अरे हे होतं आहे हे होतं आहे असं म्हटलं म्हणायला लागलं की काही काळाने ते तसं झालं तरीसुद्धा लोकांना त्याच्यात काही वावगं वाटत नाही अशा प्रकारची स्थिती होते. मला असं वाटतं की सध्या तशीच काहीशी स्थिती आपल्याकडे आहे. तुम्ही म्हणतात की यांनी जे म्हटलं आहे की साधारणतः जे मनात आहे किंवा चलबिचल मनातली आहे ती नंतर वृत्तपत्रात येते. ज्या पद्धतीनं अजितदादांच्या संदर्भातली चर्चा वृत्तपत्रात येते कुठेतरी चलबिचल आहे असं वाटतं. नमस्कार, मी अनिकेत जोशी, संपादक दैनिक बित्तम बातमी. ही जी काय अस्वस्थता आहे किंवा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्याच्यामध्ये या क्षणी तरी काही तथ्य आहे असं दिसत नाही. कारण याचं असं आहे की ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला आणि शिंदेंना पद सोडावं लागलं तर काय करायचं, भाजप काय करेल, याचे आम्हीच बांधलेले आडाखे इथे जास्त आहेत म्हणून ते वृत्तपत्रात दिसत आहेत. खरं म्हणजे असं राजकीय हालचाल ही कुठेतरी सुरू आहे हे जाणवतं. लोक एकमेकांना भेटत आहेत, काहींचे कार्यक्रम रद्द होत आहेत, काही अचानक सुट्टीवर गेलेत अशा बातम्या येतात, पुन्हा ते म्हणतात सुट्टीवर नाही आहे, मुख्यमंत्री म्हणतात की मी साताऱ्याला आहे तिथून मंत्रालयाला फाईल क्लिअर करतो, असं एक पत्रक त्यांच्या कार्यालयाने काढलं. म्हणजे सगळं गमतीशीर चालू आहे असं दिसतं. ही सगळी अस्वस्थता आहे, ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, कुठल्या बाजूने येईल या अनुषंगाने सुरू आहे. आपल्याला थोडी निकालाची वाट बघायला लागेल, त्यानंतरच याच्यामध्ये खरोखर काय हालचाल होते हे दिसेल. राजकारणात ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं काय झालं हे सगळेजण बघतायत, पुढे त्यांचं काय होणार हे देखील बघतात. अशा पद्धतीनं सर्व गॅसवर असताना देखील त्यांच्यासोबत जावं ही मानसिकता का तयार होत्या? कारण राजकारणात मी विलास कदम, राजकारणात काही खरं नसतं. त्या राज्यकर्त्यांना किंवा नेत्यांना रोज जगायचं असतं आणि रोज ते लोकांच्या पुढे तशा तशाने वावरतात. आता अजित पवारनी मध्येच खळबळ उडून दिली आहे, त्यामुळे त्यात आणखीन भर पडली आहे. वास्तविक शरद पवार बोलतात तसे तिकडे अजित पवार बोलतात, कोणाचे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा त्यांचा हेतू आहे की एकीकडे महाविकास आघाडी मजबूत होते, त्यांना खिळखिळे कसं करायचे, त्यांचा हा एक प्रयत्न असू शकतो. जर समजा विरोधकांचा प्रयत्न असेल की महाविकास आघाडी खळखळीत करणं, पण जेव्हा महाआघाडीतले नेते देखील त्यांच्याजवळ जाण्याची इच्छा व्यक्त करतात याला काय म्हणावं? कोणाबद्दल म्हणतो? जेव्हा अजित पवारांसारखी चर्चा समोर येते आहे किंवा ज्या पद्धतीने शिंदे भाजपासोबत गेले संपूर्ण
पक्ष फोडून तसाच पक्ष फोडून काँग्रेसमधले काही जाण्याची तयारीत आहेत अशी चर्चा समोर येते, राष्ट्रवादीचे काही जाण्याची तयारी करतात अशी चर्चा येते, नक्की हे का होतं? तेच अस्थिरता करायचे, सरकार पुढे अस्थिरता निर्माण करायचे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. परवाच खारगडचं ते किती 8 लोक मेलेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे नवीन राजकीय काहीतरी पुढ्या सोडायच्या आणि आमचेच लोक असं काही करत असतात त्यातून. जेव्हा जेव्हा सरकार स्थापन झालं, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सकाळी 6 वाजता शपथविधी, कोणाच्या कानाला कुठली चर्चा नव्हती, अशा असताना सरकार बदललं आणि आता जर सरकारमध्ये त्यांना सामावून घ्यायचं असेल तर एवढा गवगवा का केला जातो? हीच तर गंमत आहे. म्हणजे ते एका वेळेला सांगतात की आम्ही विरोधक आहोत पण आम्ही शत्रू नाही, याचा अर्थ आम्ही कधी पण एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरू शकतो. अशा प्रकारची भूमिका सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी वारंवार महाराष्ट्रात व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे एकमेकांच्याकडे उड्याही मारलेले आहेत. त्यामुळे अजित पवार हे जे काही म्हणाले आत्ता की मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा तर आहेच परंतु आत्ता मुख्यमंत्रीपद मिळालं तरी मी घ्यायला तयार आहे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ जर तुम्हाला भाजपने पाठिंबा दिला किंवा तुम्ही भाजपाला पाठिंबा दिलात पक्ष म्हणून. दुसरं, अजित पवार काय म्हणाले की मी श्वासात श्वास असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही. राष्ट्रवादी जर ते सोडणार नाहीत आणि तरी देखील काहीतरी व्हायचं असेल तर मग अख्खा राष्ट्रवादी संपूर्ण पक्ष हा पुन्हा भाजपच्या प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हायला लागेल. तर हे सगळं जे काय आहे, काहीतरी शिस्त आहे, फक्त काय आहे हे आपण अंदाजानेच त्याच्यामध्ये आत्ता बोलतो आहे. जे नेत्यांना आवडतं किंवा नेत्यांना इच्छा आहे पण जनतेच्या मनाची आहे का इच्छा की बाबा आम्ही तुम्हाला निवडून कोणी दिलं, कोणासाठी दिलं, कुठल्या पक्षासाठी दिलं आणि आता तुम्ही तुमच्या भूमिका का बदलता? बरोबर आहे की जर आपल्या राजकीय भूमिका बदलायच्या असतील तर त्या नेत्यांनी जनतेकडे जाणं, जनतेचा कौल मागणं हे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे गेल्या 3-4 वर्षांपासून हे अशाच प्रकारचा भाग झालेला आहे की आघाडी एकाबरोबर करायची आणि मग सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचं. तर म्हणजे आता म्हणजे अगदी हिंदी पिक्चरचा डायलॉग मारायचं म्हणतं तर इसका भी हिसाब होगा, लोक ते लक्षात ठेवतील आणि त्याच्यावर व्यक्त होतील मतपेटीतनं ज्यावेळी त्यांना संधी मिळेल तेव्हा, असं वाटतं. एकनाथ शिंदेंचं काय होईल, तुम्हाला काय वाटतं एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता आणि एकूण जो मागच्या राजकीय घटनांचा जर तुम्ही एक अनालिसिस केलं किंवा तुमच्या स्मरणात असतील या सगळ्या गोष्टींवरनं राजकारणात कुठलेही आडाखे बांधले जात नाही पण साधारणतः काय होऊ शकतं? माझ्या अंदाजाप्रमाणे पुढल्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि त्याच्यानंतर जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढतील आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल जर यांच्याकडे पुरेसं बहुमत आलं तर. पण तरी पण देखील या चर्चा का घडवल्या जातात? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच आणि मुख्य प्रश्न जे महागाई आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते कुठेच अजेंड्यावर नाहीत. त्यामुळे सरकार जाग्यावर आहे का, सरकार काम करतंय का, सध्या मंत्र्यात मागची कॅबिनेट झाली नाही, शिंदे मुख्यमंत्री रजेवर आहेत, फडणवीस साहेब कर्नाटकात आहेत, राज्याची चिंता कोणाला आहे हा खरा प्रश्न आहे. पण जनता मुखी असते, जनता काय बोलत नाही. जनता कधी बोलणार, त्यांना जेव्हा मत द्यायची वेळ येईल. जनता तयार आहे नेत्यांना, विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला. जनता वाट बघते, आपण वाट बघायची एवढंच. पण पण निवडणुका होत नाहीत. निवडणुका लगेच होण्याचं काही कारणच नाही ना. जर हे सरकार कोसळलं निदान महापालिका किंवा जिल्हा परिषद नाही, महापालिका जिल्हा परिषद तयारी सुरू आहे. आता मुंबई हायकोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो ठाकरेंच्या विरोधात, म्हणजे त्यांनी ज्या जागा वाढवल्या त्या कमी केल्या इतपतच विरोधात, पण तो निकाल आलेला आहे त्यामुळे एक मार्ग मोकळा झालेला आहे. आता मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचना परत करून त्याप्रमाणे त्या मतदार याद्या फोडण्याचं काम माझ्या समजेप्रमाणे सुरू झालेलं आहे. पुढच्या काही काळामध्ये निवडणुका नक्की होतील. ही चर्चा जी आहे निवडणुका फेब्रुवारीमध्ये व्हायला होत्या, गेल्या फेब्रुवारीत, एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि अजून हे सुप्रीम कोर्टातच आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारकडे ॲफिडेविट मागितलं आहे, तुम्ही निवडणुका का घेत नाही, अजून सरकारने ते दिलेलं नाही आहे. आता ऑक्टोबरशिवाय निवडणुका होणार नाहीत, मध्ये आता पावसाळा आला, मेना सुट्टीचा आला, त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील असं शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने सरकार कामाला लागलेलं आहे, मुंबईत कामांचा जोर सपाटा चालू आहे, जाहिरातबाजी भरपूर चालू आहे, सगळीकडे वातावरण निर्मिती सुरू आहे.
म्हणजे हे ज्या पद्धतीनं मंथन सुरू आहे, राजकीय मंथन याला आपण म्हणू शकतो, की ह्या पक्षातला त्या पक्षात जातो, त्या पक्षात याला पाठिंबा, अंतर्गत सपोर्ट, बाहेरून पाठिंबा, हे जे राजकीय मंथन सध्या या एकूण परिस्थितीमध्ये चाललं, ज्या काळात पुलद निर्माण झाला होता, तशीच आत्ताची परिस्थिती आहे की प्रत्येकजण सर्व, म्हणजे या राज्यामध्ये विरोधक नाही, सर्वच सत्ताधिकारी जे आहेत तशी भूमिका, तशी परिस्थिती जी आत्ता येते आहे, यातून पुढचं राजकारणाकडे कसं पाहताय? खरंतर अवघड प्रश्न आहे हा, की मी सगळेच सत्ताधारी, आत्ता नागालँडमध्ये आपण अर्थात त्याचं उदाहरण बघितलं की एक मेजर चंक जो होता, जो सत्तारूढ, मी त्यांना बहुमत मिळालं, जवळपास 2/3 जास्त बहुमत मिळालं, आणि त्याच्यानंतर उरलेले जे होते त्यांनी पण जाहीर केलं की आमचाही ह्यांना पाठिंबा आहे. तर ही काही म्हणजे लोकशाहीसाठी आदर्श स्थिती तर मुळीच नाही ही, आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्वार्थाचं राजकारण हा जो भाग आहे हाच त्याच्यामधनं दिसतो असं आपल्याला म्हणावं लागेल. की कुठचीही विचारसरणी म्हणा किंवा काही एखादा आदर्शवाद जो आहे तो जोपासून राजकीय भूमिका ठरत आहेत असं नाही आहे, त्या निखळ स्वार्थावर ठरतात, मला काय, आणि मग हाच प्रश्न मतदार पण विचारतात. ही एकूणच दुर्दैवी स्थिती आहे. आपण आशा करूया की त्यातनं काही प्रबोधन होईल आणि पुढच्या काळात आपल्याला ही स्थिती पण बदललेली दिसू शकेल, पण सध्याच्या काळात तरी स्थिती ही अशी आहे आणि ते फार स्पृहणीय नाही. बरोबर, मला काय यांनी एक अतिशय चांगलं उत्तर या ठिकाणी दिलं आहे की मला काय, हीच भूमिका आता महाविकास आघाडीमध्ये देखील दिसते. एकत्र आम्ही निवडणुका लढू, एकत्र आम्ही आहोत, एकत्रच आम्ही राहणार आहोत, हे सर्व दावे केले जात असताना आता थेट या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते की ज्याच्या जास्त जागा तो मुख्यमंत्री. ते अगदीच बरोबर आहे, लॉजिकल पण आहे, तसंच व्हायला पाहिजे. ज्याच्या कमी जागा त्याला मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळे मागच्या वेळेला आघाडी असून देखील भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार येऊ शकलं नाही. हा हट्ट चुकीचा आहे ना. कर्नाटकामध्ये तसाच एक प्रकार काँग्रेसने केला भाजपला दूर ठेवण्यासाठी, ते सरकार कोसळलं. म्हणजे हे शेवटी जे नॅचरल अलायन्स आणि अननॅचरल अलायन्स, तसा हा प्रकार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जागा वाटपावरतीच सर्व गणित आहेत, आणि शरद पवारांनी क्लिअर सांगितलं की जोपर्यंत जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत हे आघाडी आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे आघाडीचं देखील प्रश्नचिन्हच आहे, आणि शिंदेचं काय होणार अशा प्रकारचे लोकांमध्ये चर्चा आहे, त्यामुळे भाजप शिंदे आघाडीवरती देखील प्रश्नचिन्ह आहे काय होणार. त्यामुळे हे सगळं जे कन्फ्युजन तयार झालेलं आहे ह्याची कारणं ही अशा प्रकारची आहेत, ते दूर होईल जेव्हा इलेक्शन जाहीर होतील तेव्हा. शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं हे सर्व काही घडतं आहे यातून ही जी अस्थिरता आहे, गेले 5 वर्ष ही संपूर्ण अस्थिरता सगळं राज्य बघतं आहे, संपूर्ण देश बघतो आहे, अशा अस्थिरतेतून महाराष्ट्र बाहेर निघेल का, आणि पुढचं चित्र कसं असेल तुमच्या एकूण अनुभवावर तुम्ही सांगा. महाराष्ट्रात अशी परिस्थिती गेल्या 10 वर्षात तरी पूर्वी नव्हती. 14 नंतर किंवा आता 19 नंतर ती अधिक होऊ लागली आहे. सत्ता संघर्ष काय म्हणतात तो आता महाराष्ट्रात लोकांना बघायला मिळतो आहे. सत्तेसाठी संघर्ष, मग कोण कोणाच्या पार्टीत जातो, कोण असे विकले जातात, खरेदी केले जातात, आणि ज्याचा ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हे जे आघाडीचं 95 पासूनचं तत्व आहे, पण मधल्या काळात ते उद्धव ठाकरेंना दिलं, शरद पवार त्यांचे यांचा वला होता मुख्यमंत्री, आणि तीच परिस्थिती आता सत्तांतर झाल्यावर भाजपचे 106 आमदार असताना त्यांनी मुख्यमंत्री केलं शिवसेनेतून फुटलेल्या शिंदेना. मी हे राजकारणात कुठल्या थराला जाणार आहे हे गंभीर आहे असं महाराष्ट्र. भविष्यात ही अस्थिरता संपेल का? अस्थिरता नजीकच्या काळात संपणारी नाही आहे. नक्कीच नजीकच्या काळात ही अस्थिरता संपणारे नाही. राज्यामध्ये सध्या ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडामोडी करत आहेत त्यातून आत्ता काही बदल होतील असं सध्या तरी चित्र ह्या सर्व वरिष्ठ पत्रकारांना वाटत आहे, पण कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते अस्थिर ठेवणं आणि पुढे निवडणुकांना पुढच्या काळात सामोरं जाणं, आत्ता सध्या तरी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुका ज्या आहेत त्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत होतील असं चित्र आहे, पण तोपर्यंत या संपूर्ण गट्टांवरनं लोकांचं लक्ष जे आहे ते इतर प्रश्नांकडनं विचलित करावं
एवढ्यासाठी हा एकूण डाव आहे का हे देखील शंका जी आहे ती अनेकांना या ठिकाणी वाटायला लागते आहे.